अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरण गावात काल रात्री 2 गटात दंगल उसळली होती. या दंगलीचा फायदा घेत पोलिसांनी अतिरेक करीत निष्पाप लोकांची धरपकड करीत गावात पोलिसांची दहशत निर्माण केली आहे. पोलिसांच्या या वर्तणुकीचे सर्वत्र निषेध केला जात आहे. पातूर तालुक्यातील चरण गावात झेंडा लावण्याच्या वादातून 2 गट आमने सामने आले होते. दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने अतिरिक्त पोलीस ताफा बोलवण्यात आला होता. पोलिसांनी अतिरेक करीत गावातील शेतमजूर आणि इतर जिकडे तिकडे नागरिक दिसेल त्याला मारहाण करून अटक करण्यात आली आहे. यामध्ये तेरवी निमित्ताने गावात आलेले पाहुणे यांनाही मारहाण करून अटक केली आहे. काही कारण नसताना घरातून दरवाजा तोडून पकडून आणि मारठोकही केली. त्यांची आधीच त्यांचा पाय फ्रॅक्चर आहे, त्याचं ऑपरेशन करायला लागतील. त्याच्यावरच मारलं. कोणी मारलं? पोलिसांनी. हा कोणता कायदा आहे की बाबा घरातून घर तोडून नेतात म्हणून दरवाजे तोडून? आमचे सासरे आहेत, हे यांची तब्येत चांगली नाही, आमचे फासरे घरी नाही म्हणून आम्ही सर्वे यांच्या घरी आलेलो होतो. मागचा जर गेटहून आले तर दरवाजाची तोडताड केली आणि ते शेतातून आला. तुरीच्या शेंगा आणला, आम्ही तुरीच्या शेंगा तोडत बसलो. तिनं मुसून महिना चहा पाणी केला. मग म्हणलं का रे सोल्याची भाजी करायची का असं म्हणे करा ना. आणि बस थोड्या वेळ झाला टीव्ही पाहत बसला. त्याने ओढत असून दार तुटले आमचे, ठोकू ठोकू मोडले दार. आणि त्रास आहे, भीतीचा त्रास आहे. रातभर झोप नाही मला. माझी सुद्धा घाबरून राहिली. सांगायचं काय झालं सांगायचं. ओरून गेलं त्याने घरातून. यावरून दोन्ही गटाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून प्रचंड दगडफेक झाली. या दगडफेकीत एका श्रद्धास्थळाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशन सह पातूर पोलिसांचा ताफा तसेच बाळापूर SDPO आपल्या ताफ्यासह चरणगाव मध्ये पोहोचले. दगडफेक पोलीस आल्यानंतरही सुरूच होती, त्यामुळे काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर मोठा ताफा बोलवण्यात आला व गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. या दगडफेकीत माजी सरपंच विनोद देशमुख यांच्या गाडीची तोडफोड झाली. अकोल्यावरूनही मोठा पोलीस बंदोबस्त चरणगाव मध्ये दाखल झाला आणि पोलिसांचा अतिरेक सुरू झाला. गावातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गावात जो दिसेल त्याला मारहाण करून अटक केली. तर निष्पाप लोक घरात असतानाच पोलिसांनी घराचे दरवाजे तोडून मारहाण केली आहे. पोलिसांचे हे रूप पाहून गावातील अनेकांनी गाव सोडले आहे. सध्या तणावपूर्ण शांतता आहे, मात्र पोलिसांच्या अतिरेकीपणाचे गाणे गावातील महिला आणि गावातील लोक गात आहेत. ग्राम चरणगाव येथे काल झेंडा लावण्याबाबत 2 समाजामध्ये वाद झाला आणि ह्या वादाचा पुढे दोन्ही समाजाने एकमेकावर दगडफेक केली. तसेच लाठीकाठी व लोखंडी पायपानं सुद्धा एकमेकाला मारहाण केली, त्यामुळे ते लोक जखमी झाले. सदर दोन्ही ग्रुपच्या एक एक व्यक्तीची फिर्याद घेऊन त्यांच्यावर एकमेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कलम 307, 326, 324 अन्वयी गुन्हा दाखल असून त्याचप्रमाणे पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. तसेच पोलिसांना कामात अडथळा आणल्याने पोलिसांकडनं फिर्याद देऊन सदर आरोपितांवर 353 गुन्हा दाखल करण्यात आला.